राष्ट्रपिता तर महात्मा गांधी आहेत. आता एका देशाला दोन राष्ट्रपिता कसे असू शकतात? ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यास प्रेरणा दिली, ज्यांच्यामुळे आपला देश स्वतंत्र झाला आणि आपण या स्वतंत्र भारताचे 75 वर्ष यावर्षी मनवतो आहे. खरं भाजप आणि संघची जी मंडळी आहे किंवा त्या विचारधारेची मंडळी जी आहे, ही महात्मा गांधीला वारंवार मारायचा, ठार मारायचा प्रयत्न करतात. म्हणजे एक वेळा नथुराम गोडसेंनी मारलं. अनेक इन्सिडेन्सेस आपण बघतो आहे 2014 नंतर, की कोणी एक साध्वी आली, तिने महात्मा गांधींचा राष्ट्रपितांचा फोटो ठेवला आणि त्यांना गोळ्या झाडायचा प्रयत्न केला. तर हे सगळे वायफळ गोष्टी याच्यासाठी करतात कारण त्यांना इतिहास बदलण्याचा कुठेतरी वेळ लागलेला आहे. आता या देशाची जी लोकं आहेत, जी जनसामान्य आहेत, जी जनता आहे, ते काही वेडे थोडी नाहीत. असं नाही तुम्ही बदलू शकत. आता वारंवार खोटं बोल आणि रेटून बोल, वारंवार अशा काहीतरी गोष्टी करतात जेणेकरून या देशाचा अपमान होईल, महापुरुषांचा अपमान होईल, असं काहीतरी कॉन्ट्रोवर्सी निर्माण करतात. महात्मा गांधी फादर ऑफ द नेशन, या देशाचे राष्ट्रपिता एकच आहे आणि ते एकच राहतील.